स्वतःच्या सावत्र मुलीवर 7 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी 20 वर्षांची शिक्षा सुनावली. इतकी वर्ष तिच्यावर अत्याचार करताना ज्याला काहीच वाटलं नाही त्या क्रूर सावत्र बापाच्या चेहऱ्यावर कोर्टाने शिक्षा सुनावली तरी कसलेही पश्चातापाचे भाव नव्हते. महिला अत्याचारांच्या खटल्यात कामकाज पाहणाऱ्या विशेष सरकारी वकील मनीषा केळकेंद्रे शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद केल्यामुळे या खटल्यात पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळू शकला. तब्बल 7 वर्ष नराधम बापाचा अत्याचार सहन केल्यानंतर या मुलीनेच आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली होती. बोलेगाव उपनगरामध्ये ही पीडित मुलगी राहत होती. नराधम बापच अत्याचार करतो हे समजल्यानंतर पीडित मुलीची आई तिला व लहान भावाला घेऊन औरंगाबादला गेली होती. तरी नराधमाने त्यांना शोधून परत आणले. एक दिवस पत्नीला मारहाण करून घरातून हकलून दिलं. तेव्हापासून सातत्याने हा नराधम निरागस सावत्र मुलीला आपल्या वासनेचा शिकार करत होता. 7 वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मुलीने मार्च 2019 मध्ये घर सोडून गेलेल्या आईला फोन केला, मात्र तिला मदत मिळाली नाही. अखेर तिने 100 नंबर डायल करून पोलीस नियंत्रण कक्षाला आपली आप भीती सांगितली. पोलीस तिच्या मदतीला धावले तेव्हा या अत्याचाराला वाचा फुटली. तोफखाना पोलीस ठाण्याचे तत्कालीन फौजदार आर पांढरे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. त्यांच्यासह पीडित मुलगी आणि इतरांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच मोरे यांनी सावत्र मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला दोषी ठरवलं. न्यायालयाने त्याला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.